आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जोरदार घोषणाबाजी करत होते, पोलिसांना जाग करायचा प्रयत्न करत होते ते. मोर्चाचा विषय तोच होता, मानवी तस्करीचा. पुढे पुढे काय केलं? आम्ही पोलीस मंडळी, आम्ही काय करणार? आम्ही आमचा तपास सुरू करणार. गुड. हो हो, तुम्ही तुमचा तपास करा, तुमचं ते काम आहे, तुम्हाला केलंच पाहिजे. पण साहेब, या सगळ्या प्रकरणात आमची बदनामी होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्याचं कारण काय आहे ना, कि हजारो लोकांचा रोजगार ना आमच्या बिझनेसमुळे चालतो, आणि अशा बदनामीचा परिणाम आमच्या बिझनेसवर होईल, आणि डायरेक्टली आणि इनडायरेक्टली त्या सगळ्या लोकांवर परिणाम होईल. नाही का, तसं व्हायला नको. कळलं मॅडम, व्यवस्थित कळलंय मला, आलं लक्षात. पण कसं आहे ना, ती पोरं जे काही वागतायत ते कायद्याप्रमाणे बरोबर आहे ना साहेब? बरोबर. अहो, लोकशाही मार्गाचाच अवलंब करतायत ना ते. लोकशाहीने त्यांना हे सगळे हक्क दिलेत आणि ते बजावतायत. साहेब, तुम्ही या प्रकरणात जरा लक्ष घाला. स्पेशली त्या मोर्चामध्ये एक मुलगी होती, तिच्यावर लक्ष द्या साहेब. ती त्या ग्रुपची लीडर आहे, तीच जास्त फडफडते. अहो, मूर्ती लहान पण विजेसारखी आहे. अशी काही कडारते ना की समोरचा कोळसा. तिला जरा तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा, म्हणजे आम्हालाही सोपं जाईल आणि तुम्हालाही. हो हो, आम्ही समजावून सांगू तिला. काय नाव आहे तिचं? नाव ते गावड्या हवालदारांनी सांगितलं मला. शक्ती. शक्ती नाव आहे तिचं. प्लीज तुम्ही ठीक आहात? हा ठीक आहे, मी ठीक आहे. सरकार, सरकार तुम्ही ठीक आहे ना? तुम्हाला परत मगासारखा त्रास होतोय का? मी ठीक आहे, ठीक आहे. मी चला इन्स्पेक्टर साहेब, निघतो मी. लक्ष असू दे आमच्यावर साहेब. आमचं बारीक लक्ष आहे तुमच्यावर. आता फक्त तुमचं लक्ष असू द्या आमच्यावर, म्हणजे झालं.